नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी मनीषा जयप्रकाश. चला तर पाहूया आजची सविस्तर बातमी. दिनांक 4 जुलै 2018 रोजी C24 तास चॅनलचे पत्रकार तुकाराम गोडसे बातमी करण्यासाठी कवडीपाट टोल नाक्यावर गेले असता त्या ठिकाणी पोलीस हवालदार यांनी गोडसे यांचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. सदर घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने निषेध व्यक्त करून पत्रकार तुकाराम गोडसे यांना मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदारांना निलंबित करण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. सदरचे निवेदन सोलापूर उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, सोलापूर उपजिल्हा अध्यक्ष गोपाळ वाघमारे, सहसचिव खिजर पगडीवाले, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सोमनाथ वाघमोडे, संघटक दादासाहेब जाधव, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अल्ताफ शेख, शहर अध्यक्ष राजेंद्र पवार, संघटक विकास आमटेकर, उपाध्यक्ष नौशाद सोफी, विष्णू सुरवसे, अजय खांडेकर, विशाल सपकाळ, प्रभाकर एडके, हरिदास भिसे, वामन निंबाळकर, शहनवास शेख, यासिन शेख, सुदर्शन तेलंग, यासिन शेख, जाकीर हुंडेकरी, इब्राहिम जमादार, दत्तात्रय पवार, नरेश काकडे, नितीन कांबळे, सुभाष म्हेत्रे, मल्लीनाथ साखरेमोल, वैजीनाथ बिराजदार इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र. दिनांक 7 रोजी पुणे येथील C24 तास चॅनलचे पत्रकार तुकाराम गोडसे यांना बातमी करत असताना पोलीस हवालदारांनी मारहाण केलेली आहे. सदर घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मी आज निषेध करीत आहे. आज जर महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा झाला असता तर ही पत्रकारांना होणारी मारहाण कदाचित थांबली असती. म्हणून आज या ठिकाणी लवकरात लवकर पत्रकार संरक्षण कायदा व्हावा म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालावं आणि जे महाराष्ट्रात पत्रकार हल्ले होते ते हल्ले थांबावे आणि पत्रकार तुकाराम गोडसे यांना मारहाण करणाऱ्या हवालदाराला निलंबित करा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. ओके.